सुरुवातीला जो मुद्दा होता उपमा मी डायस मध्ये बसायचं किंवा नाही बसायचं तो वाद्यस्त झाला आणि त्यानंतर तो मिटला सुद्धा आणि त्यानंतर अतिशय खेडीमेडीने मिटिंग चालू होती. 17 ते 50 पर्यंत आम्ही एका भटक्यात विषय पण मंजूर केले. सगळे रस्त्यांचे वगैरे जे काही निधीचे काम आपल्या विकास कामांचे जे विषय होते रस्त्यांचे त्यालाही काही चर्चा न करता काही अडथळा न आणता त्यांना त्याला पण मंजुरी दिली. उलट पक्षी त्यांच्यात जे गेलेले बंडखोर लोक असतात तेच 5 नंबरच्या वॉर्ड क्रमांक 5 कामाला विरोध करते. आम्ही उलट मी त्यांना जोरदार अक्षर घेऊन मी त्यांची समजूत घातली आणि ते मंजूर करून म्हणजे मंजूर करण्यासाठी आम्ही मदत केली त्या ठिकाणी. म्हणजे कोणत्याही विकास कामाला आम्ही अडथळा आणला नाही, उलट आम्ही मंजूरच केलं, मंजुरीच दिली. आणि त्यानंतर एक जो विषय आला जोडपत्रावरचा वॉर्ड क्रमांक 10 मधील कामांचा दलित वस्तीच्या कामांचा 5 कोटीचा विषय होता. आता अगोदरच नितीन भाऊंनी त्या ठिकाणी विषय मांडला होता की जळगावातील ते रस्ते नफा निधी व म्हणजे जो वाद झाला होता अगोदर 5 नंबरच्या वार्डावरून तो त्यामध्ये 5 नंबर वार्डाचे नफा निधीचे कामं टाकलेले आणि काही निधीचे काम जे त्यांनी जसं ते क्लब केलं होतं तसंच आम्ही क्लब करतो. फक्त एवढंच आहे की आजूबाजूचे आणि त्या दलित वस्तीचे काही वार्ड त्यांचे 1-1 करोडचे असे टोटल ते 4.5 कोटी आणि हे 5 कोटी असे 9.5 कोटीचं एक टेंडर क्लब करून काढावं जेणेकरून बाकीच्या वार्डात पण कामं होतील आणि बाकीच्या नगरसेवकांच्या सुद्धा न्याय मिळेल आणि जेणेकरून टेंडरही घेतलेले मनपा फंडाचं हा त्यामागचा हेतू होता. कामं आम्ही रद्द केले नव्हते, आम्ही ते टेंडर रद्द करून नव्याने काढावे आणि इमिजिएट काढावे. तसंच आम्ही सूचना बांधकाम अभियंत्याला सुद्धा त्याने घेतली होती. तो विषय होता. त्यावर मतदानाचा विषय आला, त्या विषयावरती मतदान झालं. मी मांडलेल्या सूचनेला म्हणजे आम्ही मांडलेल्या याला म्हणजे आमच्या त्याला 26 मतदान पडले आणि त्या ठरावाच्या बाजूने 25 मतदान पडले, विरुद्ध म्हणजे 25 मतदान पडले आमच्याकडून 26 आणि त्यांच्याकडून 25. आणि पूर्ण संपूर्ण प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुनील गोराणे यांनी महापौरांना डिक्लेअर करायला सांगितलं. आता महापौरांनी व्यवस्थित डिक्लेअर केलं करायला पाहिजे, त्यांनी तसं डिक्लेअर केलं नाही आणि चुकीचं डिक्लेअर केलं. त्यांनी चुकीचं डिक्लेअर केलं आणि घाईघाई म्हणजे कुलभूषण पाटील उपमहापौर यांनी राष्ट्रगीताला सुरुवात करून टाकली. दोन विषय बाकी असताना राष्ट्रगीताला सुरुवात केली. आम्ही राष्ट्रगीताला उभे राहून गेलो, तिथं समोर उभा होतो मी तिथं उभा होतो आणि राष्ट्रगीत चालू असताना त्यांनी पेन काढला आणि पेनने परत एकमत वाढवण्याच्या संदर्भात त्यांनी स्टिक मार्क केली त्या ठिकाणी. मग राष्ट्रीय संपल्यानंतर मी तिकडे गेलो त्या तिथे कागद कोराणींना मागत होतो की मला दाखवा यांनी काय केलं आणि काय काय मत आम्हाला 26 मतं कोणते, त्यांना पडलेले 25 मतं कोणते हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायचं होतं. आणि त्याच्यामध्ये तो गदारोळ झाला सगळा. आणि परंतु ही ती भूमिका महापौरांची सुद्धा ही चुकीची भूमिका आहे. त्यानंतर सगळ्यांनी समक्ष वरती उपमहापौराच्या दालनामध्ये आयुक्त आले, गोराणींना बोलवलं, त्या ठिकाणी विष्णू बंगाळे, नितीन भाऊ लड्डा, ललित भाऊ कोल्हे, नितीन भाऊ लड्डा, मी स्वतः, आपले अनंत जोशी, सुनील वाजे विरोधी पक्ष नेता, त्यानंतर आमचे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी होते. त्याला विचारलं, नगर सचिवांना विचारलं आयुक्त साहेबांनी की काय काय झालं ते सांगा. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं की मी मतदान काउंट केले, सगळं मोजले. मग त्यांचा आक्षेप होता की बाबा त्या औजाच्या मतदानाचं काय, तर म्हणजे औजाचं मतदान काउंट केलेलं आहे. नंतर ते रेश्मा काळेंच्या मतदानाचा विचारला, ते म्हणे ते मतदान प्रक्रिये नंतर आले त्यामुळे त्यांचं मी मतदान काउंटिंग केलंय. आणि मग त्यांनी विचारलं की किती मत झालं, इकडे 26 पडले तिकडे 25 पडले. त्यांनी सरळ सरळ सांगितलं म्हणजे जर कधी एका मताने आमचा ठराव पास होता आणि परत राष्ट्रगीत म्हणत असताना उपमहापौरांनी त्या ठिकाणी काळाखोड केली हे स्पष्ट नगर सचिवांनी त्या ठिकाणी इतक्या लोकांच्या समक्ष सांगितलं. तिथे तुम्ही पत्रकार पण हजर होते त्या ठिकाणी सगळे, ते आई वडिलांची मुलांची शपथ करून आणि तो सरकारी कर्मचारी त्याला काय घेतलं, त्याने आमच्याशी काय घेतलं किंवा त्यांच्याशी काय घेतलं, त्याने त्याची ड्युटी बजावली. तर असं असताना अशा गैरपद्धतीनं कारभार चालत असेल तर आम्ही ठाम विरोध करू त्याला, आम्ही ठाम विरोध करू या गोष्टी. आणि राहिला मला माझ्या राजीनाम्याचं, ते मला राजीनामा मागितला त्यांनी, ठीक आहे ना राजीनामा मी देणार आहे, परंतु निकाल पेंडिंग आहे आमच्या या कोर्टात. त्या निकाला निकाल लागल्यावरती
निकालायच्या 2-4 दिवस अगोदर विराजी म्हणजे डॉक्टर निकाल लागल्यानंतर राजीनामा देणार 100% राजीनामा, परंतु निकाल तर लागू द्या तोपर्यंत तर तुम्हाला मला झेरायचंय, झेलावं लागेल तुम्हाला तोपर्यंत। आता पुढची भूमिका काय असेल घेतलं म्हणून मी महापौर मतदार झालो ते महापौर समजून जे काय तुम्ही हैदराबाद तुमचं म्हणणं महापौराचं काम काय असतं त्या ठिकाणी नगर सचिव ने जेव्हा जेव्हा मतदान होतो आणि ती मतदान प्रक्रिया पालन पार पाडल्यानंतरचे जे डिसिजन फक्त डिक्लेअर त्यांनी करायचं आहे, जे डिसिजन जे नगर सचिव त्या ठिकाणी सांगितले की जे घडलेली घटना जे मतदान पडलेलं आहे ते त्यांनी सांगितलं महापौरांनी चुकीचं हे केलं, आता त्यांनी चुकीचं का केलं आता त्यांना काय केलं ऐकवलं पण त्यांनी चुकीचं केलं आणि नंतर त्यांनी तुम्हाला वाटतं मग गडबड होती फार गोंधळ होता नेमकं त्यांनी चुकीचं काय झालं ते पण मी लक्षात, परंतु त्यांनी असं सांगितलेलं शेवटचं शब्द की मी माझे कास्टिंग वोट टाकले म्हणजे त्यांनी कास्टिंग वोट केलं जेव्हा समान मतदान पडल्यावर असं ते बोलले त्या ठिकाणी, परंतु समान मतदान तर नव्हतं त्या ठिकाणी स्पष्टपणे सगळ्यांच्या समक्ष नगर सचिवांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तुमची भूमिका काय असेल आता काय असेल म्हणजे त्यांना ठराव पास करावा लागेल तसे टेंडर करावे लागतील बाकीच्या वार्डांच्या रस्त्यांचे टेंडर आहे। महापौरांनी असं म्हटलंय की त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं जास्त मतदान पडलेलं आहे आणि महापौर कडून सांगितलं पहा ना तिथं पडलेले ना तिथं ते गात आहे ना मतदानाचे शुट्टी घे आव्हान देणार प्रश्न येत नाही नगर सचिव इतका खतरनाक आहे की जे आहे तो तेच करणार आहे तो चुकीचं लिहिणार नाही इमानदार माणूस येतो या सगळ्या प्रकारात हे जे चुकीचा हा जो ठराव पुरताचा जो विषय आहे या ठरावाला उपमहापौरांनी तिथं कानामध्ये कुजबुज करत होतं महापौरांनी आणि त्यांनीच सांगितलं त्यांना की असं करा तसं तसं करा, म्हणून मग आम्ही म्हणतो ना की त्यांना वरती बसून बसून द्यायलाच नाही पाहिजे, बाकीच्या उपमहापौरांनी असं केलं का आजपर्यंत मला सांगा बरं। मतदानाची प्रक्रिया संपूर्ण नगर सचिवाने पार पाडली, नगर सचिव पार पाडतो, नगर सचिवाने जी पार पाडलेली प्रक्रिया आहे ती फक्त महापौरांनी घोषित करायची असते, पण नगर सचिव जर म्हणतोय की 26-25 झालेले तर मग काय विषय आहे 26 आमच्या बाजूला आहे सर सर त्याचे प्रूफ आहे त्या ठिकाणी, त्यानंतर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुम्ही बोराने नगर सचिवांना वरती बोलावण्याच्या अगोदर त्या ठिकाणी सुनील महाजन दीपक श्रीता गटनेते बंटी जोशी नितीन गोडंडा विष्णू मंगणे उपमहापौर हे स्वतः असताना मी त्याला फोन लावला होता आणि त्याला तेव्हा फोनवरती बोललेलो आहे ते तुम्ही ऐकून घ्या परत तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकून दाखवतो। सभा संपवण्याचा अधिकार उपमहापौरांमध्ये राष्ट्रगीत त्यांनी स्वतः त्यांनी राष्ट्रगीत सुरू करून दिलं त्यांच्या भाजपची भूमिका काय असेल पाहिजे ऐका शांत सरळ सरळ 26 आम्हाला 25 त्यांना आम्हाला 25 असते तर महापौरांना कास्टिंग वोट टाकायची गरज नाहीये साधा सरळ विषय अरे आमचे मोजले होते पहिले 26 सांगितले तर मोजून 26 सांगितले होते आमचे सांगितले गेलेले होते आणि आपल्या शहरामध्ये 5 वार्ड आहेत तर त्यांनी हा समान निधी वाटप करायला हवा होता कारण दलित वस्तीच्या लोकांनी आमच्या सारख्यांना पण निवडून दिलेला आहे, मग ते लोक आम्हाला सुद्धा विचारले की तुम्ही का नाही याचा वापर करत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे काम मंजूर झाला तेव्हा
वादग्रस्त विषय का होता वाद का होता सब जस घड़ा आज बोलने का विषय चौकटी बसून काम करा लगते आता सौभाग्य सौभाग्यवती महापौर होते मैं सत्र मतलब महापौर प्रशासनाची भूमिका ठरावावर अंमलबजावणी करण्याने सगळ्या गोष्टी या सगळ्या ही पारदर्शकता पार पाडणे हा काम प्रशासनाचं आहे. आपसाहेब राष्ट्रगीताच्या अवमानाचा एक विषय आला होता काही बोलत आपण पण काही विषयाचा आहे की कालच जो साडेपाच प्रकाश वेळ निधी आहे तो 31 तारखेपर्यंत वापरायचा होता पुन्हा एका महिन्यामध्ये वापरू नको काय लागतं एक कॉन्ट्रॅक्ट देतील तो कॉन्ट्रॅक्टर मोठा असेल तो त्याला सात सात ठिकाणी सबकॉन्ट्रॅक्ट देऊन लगेच एका महिन्यात काम कम्प्लीट होईल त्याची चिंता नका करू. तरी राष्ट्रगीता यांनी फक्त उशीर नाही करायला पाहिजे. तर नेमकं भाजपची भूमिका काय असेल गुन्हा दाखल केला जाईल काय मागणी आहे. निश्चितच निश्चितच या संदर्भात गुन्हा दाखल होणारच आहे आणि उपमहापौरांनी राष्ट्रगीताचा अपमान केलेला आहे हे मीडियाने सुद्धा बघितलेलं आहे संपूर्ण सभागृहाने बघितलेलं आहे. त्या विषयाबद्दल दुमत होण्याचं काही कारणच नाही. राष्ट्रगीत सुरू असताना मुळात दोन विषय राहिलेले असताना जसं आत्ता आपण सांगितलं दोन विषय अजून अजेंड्यावरचे बाकी असताना घाईने राष्ट्रगीत सुरू केले त्याच्यातूनच त्यांचं मला काही इंटेन्शन स्पष्ट होतंय. त्यांना त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी घाईने सभा उरकण्याची घाई झालेली होती आणि म्हणून त्यांनी राष्ट्रगीत सुरू केलं. राष्ट्रगीत सुरू असताना कागदपत्र हाताळत आहे त्यामध्ये काहीतरी नोंदी करताय काहीतरी टिकमार्क करताय हा राष्ट्रगीताचा निश्चितच अवमान आहे. आणि या राष्ट्रगीताच्या अवमानामुळेच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला सदस्य सुद्धा आक्रमक झालेल्या होत्या. आणि हा विषय गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतली आहे प्रशासनाने नाही गुन्हा दाखल केला मुळात प्रशासनाने केलाच पाहिजे गुन्हा दाखल. प्रशासन जर करणार नसेल तर भारतीय जनता पार्टीतर्फे गुन्हा दाखल होईल आणि आपल्या सगळ्यांचीच जबाबदार नागरिक म्हणून ही जबाबदारी आहे आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काल सगळ्या मीडियाला सुद्धा मी यासाठीच आवाहन केलं होतं की आपण सगळेच तिथे होतात आपल्या अनेकांचे प्रतिनिधी होते काही जण प्रत्यक्ष स्वतः तिथे हजर होतात तुम्ही सगळ्यांनी हे सगळं बघितलेलं आहे. सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की उपमहापौरांनी राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये सत्ताधाऱ्यांचा याच आरोप आहे की पहिला संपन्नी राष्ट्रगीताचा अवमान केलाय. राष्ट्रगीताचा संभाव्य होत असताना आपण चालत गेले होते.
राष्ट्रगीताचा आम्हाला आदर आहेच ना. आम्ही आम्ही काही विचित्र चुकीचं करण्यासाठी आपण नाही केलं, आम्ही चुकीचं रोखण्यासाठी केला, त्यांनी चुकीचं करण्यासाठी केला. लोकशाहीची पायमल्ली करून टाकली त्यांनी तर सभागृहून विषय सोडून राष्ट्रगीताचा समारोप झाला होता पण सभा विषय सोडून दोन विषय सोडून राष्ट्रगीत सुरू करणे मतदान पारदर्शीपणे झालेलं असताना दुसऱ्याच प्रकारे त्याच्यावरती हे करणे हे तर लोकशाहीची पायमल्ली केली त्यांनी. कुठेच केला लोकशाहीचा मतदाराची मागणीच म्हणून केली होती. कबूल करतो निधीच्या कामांना मनपा निधी जॉईन केला आणि तो 5 नंबर वाढण्याचा केला. तो जरी त्यांचा वाढ असला तरी तो या सिटीचा हार्टॉप सिटी भाग पार नेतो आणि त्याला त्यांचे नगरसेवक जे इकडून बंड पोरगेले ते विरोध करत होते त्या गोष्टीला. त्यांना मी शांत केला हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि मग म्हणून हा जो 5 कोटीचा निधी होता कारण निधीचे काम घ्यायला कोणतेही ठेकेदार येतात मनपा निधीचे काम घ्यायला येत नाही म्हणून आजूबाजूचे 4-5 वार्ड मिळून 4.5 कोटी आणि 5 कोटी एकत्रित टेंडर काढून रस्त्याचे टेंडर काढून आणि ते एकत्रित काढा म्हणजे ठेकेदार येईल त्या भागातील कामं होतील नगरसेवकाला न्याय भेटील जनता ओरपडते तिला न्याय भेटेल त्याच्यासाठी काही कामांनी थांबवले आम्ही जास्तीचे कामं मंजूर केले म्हणून. हे तर तुम्ही पाहिलं हे तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओरडून ओरडून सांगितलं ते ठरावला एक घंटा लागला अभिषेकाला तिथे मी ओरडून ओरडून सांगितलं. मग त्यांचा काय त्यांचा काय हेतू होता हा ठराव थांबवण्याशी का ते बाकीचे काम थांबवत होते त्यांचा काय इंटरेस्ट आहे त्या फक्त त्यांच्याच वार्डाच्या कामामध्ये उपमहापौराने पुरेपूर विचारायचे काम बाहेर पाहिजे फक्त आपला वार्ड नाही बाहेर पाहिजे. याच मुद्द्यावरून मी 25 लाख प्रत्येकी नगरसेवकाला निधी द्यावा कारण एकाच प्रभागात 5 कोटी आहे. शहरात एका नगरसेवकाला 25 दिले तर प्रभागाला 1 कोटी छोटे छोटे कुठे गटरी आहे कुठे इतर पण काम आहे ना ते काम मंजूर होतील म्हणून मी तो मागणी केली सर्व सदस्यांनी तो मंजूर केला तो विषय. आम्ही शहराच्या विकासासाठीच कायम असतो भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासून भूमिका आहे. कालचा जो प्रकार घडलाय तो आता ठरवून प्री प्लॅन झालाय असा एक आरोप होतोय म्हणजे चर्चा चालली काय म्हणजे काय प्रकार घडलाय महापौरांना टार्गेट केलंय अशी एक महापालिका वर्तमानमध्ये चर्चा आहे. आता मला सांगा म्हणजे आता जो चुकीचं काम करेल त्याला मोकळ सोडायचं का अगोदर माहिती करणार आहे तुमचं म्हणणं काय सोडून द्यायचं का जनतेला त्रास होऊ द्यायचा का जो कोणी दुसरा आणखी नगरसेवक आहे का असं करतो आम्हाला सांगा. आम्ही तिथे आहे बसलेले आम्ही आहे बसलेले जो करेल त्याच्याकडून दाखल करू ज्याचं नाव माहिती पडलं त्याच्या आणि आज मी 2 वर्ष जात नाही मी 2 वर्ष आहे छातीवर असं मला वाटतं कमीत कमी 2 वर्ष जाणार नाही कारण आमच्या पोर्टाचा निकाल लागलाय आमच्या बाजूला की पेज परत सुरुवातीपासून घ्यायची. आता तुमच्यासाठी तुमच्या आता तुम्हाला माहिती सत्य असत्य आम्ही जे मानतो ते का आमच्या स्वतः स्वतः आमच्या वाढण्याचा विषय होता का त्याच्यामध्ये सांगा मला. त्याला कुठे कायद्यात हे नाही
दोन तीन गोष्टी ऐकून घ्या. आता सुरुवातीपासून काही भारतीय जनता पक्षाचा महापौर उपमहापौर त्या ठिकाणी नाही, त्यामुळे ही प्रथा त्यांनीच बांधलेली आणि या आम्हाला काही माहित पण नव्हतं की तिथे बसतो किंवा ती वस्तू बसता येते. आता या मला समजलं की तिथं तिथं बसता येते. हा एक विषय ऐकून घ्या पूर्ण. दुसरा विषय, आतापर्यंत जे उपमहापौर बसले भाजपमध्ये एकच तो उपमहापौर बसला अश्विन सोनी. पण यांनी का असं काही तोळ्या पाण्याचे तुम्ही ऐकलं का कधी? कोणी विरोधक बोललं का? बोललं का? हा विषय आला आणि मग तिथ्यापासून परत हा पहिला विषय झाला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे कर्तव्य गाडी दाखवलीच तिथं काळापोळ करून. त्यावर तिथं त्याचे लायक आहे का ते कामगार? नाही आदरणीय कुलभूषण पाटील हे माझे चांगले मित्र आहे. काल जर वाद झाला नसता आणि वेळ झाला नसता तर आम्ही सोबत जेवणाला बत्ती गेले असते. व्यक्ती विरुद्ध नाही, प्रवृत्ती विरुद्ध. प्रवृत्ती काय विरुद्ध? ती जी प्रवृत्ती आहे ना ती चुकीची आहे. दुसरे करतात का असे असे झाले करतात का दुसरे? मला सांगा, तुम्ही सांगा की कोण काय करतं. मी त्याचं पण बघू आपण काय. महापालिकेत सत्तांतरामध्ये त्यांचा कुलभूषण पाटलांचा महत्वाचा रोल आहे, म्हणून हा सगळा राग लिप्त होतोय भाजपाकडे. ऐकून घ्या, महापालिकेत सत्तांतर होऊन 10-11 महिने झाले, तोपर्यंत तर आम्ही एकमेकांच्या पार्ट्या खाल्ल्या. मग पार्ट्या खाल्ल्या म्हणजे आमची बी मिती बिघडत होती. त्यामध्ये असं बी म्हणता तुम्ही पार्ट्या खाल्ल्या आम्ही त्या मिली बघत असते असं झालं असतं का? त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्या त्यांची पीठ आली काही आमचे नगरसेवक काही नगरसेवकांचे उपमहापौरांनी आरोप केला होता की भाजपवाले बाई पल्लेग्रस्त झाले, त्यामुळे ते आमच्या राठेची भूमिका घेत आहे. अरे पल्लेग्रस्त कशाने झाले? आम्ही सत्तेत आहे ना, आमची मेजॉरिटी ना, आमची बी मेजॉरिटी तिथे झालं. काय करता मेजॉरिटी ठराबाद झाला ना काल. कोणाला बाई पल्ले? त्यांचं काम बी झालं, त्यांच्या वार्डाचं काम बी झालं, म्हणून ते बाई पल्लेग्रस्त गेले कालपासून. मला 4 वेळा वरती बावलं, आप्पा असं करू, आप्पा तसं करू. तुम्ही पाहिलं ना ते व्हिडिओ कॅसेट आहे, म्हटलं असं केलं मी असं हात केलं. मी मुद्दाम केला होता कारण मला माहिती की तिथे व्हिडिओ कॅसेट निघत आहे असं सगळ्यांनी पाहू म्हणून असं केलं होतं. मी नाही करत या अशा शब्दात बोललेलं पाहून गेले रेकॉर्डिंग. आणि तो जर सापडिंग असेल तर आम्ही ते आम्ही तो वसपा आम्ही काढू, सनदशील मार्गाने काढू तो वसपा. बोललो मी तिथं, मी बोलून दाखवलो तिथं की तुम्ही भाजप कार्यालयाला लाच मारलेली म्हटलं. हे बोलून दाखवलं मी. मी जे बोलतो जे करतो ते कबूल करतो. मी असं टाळत नाही. मी बोललो मी तर तुम्ही काय तुम्ही भाऊ तुम्ही सांगता तुम्ही इनोसंटिस्ट आहे मला फार. तुम्ही मला सांगता की चर्चा आहे. मी तर डायरेक्ट कबूल केलं ना तिथं. मी कबूल केलं तिथं. ओपन नाही आपलं विषय. आपलं काय तिथं उपमहापौरांना सिद्धांत करण्याची सवय आहे पहिल्यापासून. म्हणजे ज्या वेळेला ते भारतीय जनता पार्टीमध्ये पण होते तेव्हा पण त्यांना स्टंट करण्याची ती पद्धत पण भारतीय जनता पार्टीला ते चालायचं नाही, म्हणून त्यांना थांबवलं जायचं की नाही या चुकीच्या प्रकारे करू नका. त्याच्यानंतर त्यांनी ते जे काही वैयक्तिक त्यांच्यावर काही गोळीबार आले करून घेतले का झाले त्यांना म्हणजे सांगायचं की भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या मोठ्या पक्षांचे मोठे मोठे वाद झाले आजपर्यंत आंदोलन झाले, पण कुठल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी असे प्रकार केले नाही. ते प्रकार यावेळेला नारायण राणेंच्या प्रकरणाच्या वेळेला या कुलभूषण पाटलांनी अजून 2-3 त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी असे प्रकार केले.
दाखवून द्यावं की ज्येष्ठ असतील जे कुणी असतील त्यांनी अशा प्रकार केला जाणार. मला सांगा भारतीय जनता पक्ष नारायणने येऊन किती दिवस झाले ते या कार्यालयात कधी आलेही नाही आणि या कार्यालयात कोंबड्या सोडण्याचा काय कोणत्याही पक्षाचा कार्यालय असो भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो का काँग्रेस असो हे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला हे आपल्या श्रद्धेचंच ठिकाण आहे आस्थेचं ठिकाण आहे त्यांच्या आस्था आहे असं करायला नाही पाहिजे कोणीही जो मॅच्युअर असेल ना जो मॅच्युअर राजकारणी असेल तो असं कधीच करणार नाही जो छिचोरा आहे तोच असं करेल आणि आमचं म्हणणं ते ना ते छिचोरे आहेत आणि त्यांनी आता उपमहापौर झाले त्यांनी ते सोडावं ना अरे बाबा आता आपण दुसऱ्या रोलमध्ये आलेले आहे आता तो रोल सोडावा काही दिवसासाठी आता मॅच्युअर व्हा मॅच्युअरचं राजकारण करा त्यांना सोडायचं कोंबड्या जाणार पण आरे मानेच्या घरी सोडले ना वचपा काय हे वचपा म्हणजे आता तुलसी वचपा नाही आहे जे आमच्या आमच्या आम्हाला जे मनाला लागलेलं की आमच्या कार्यालयाला हे पा ज्या माणसाने भाजपच्या तिकीटावर तो आधी निवडून आलेला आहे तो भाजपच्याच तिकीटावरती उपमहापौर झालेला आहे अशा माणसाने भाजपच्या कार्यालयाला येऊन दांडा मारणे म्हणजे आईच्या सोबत प्रतारणा करणे आपल्या आईच्या सोबत प्रतारणा करणे आई समान आहे कार्यालय लाखांगारल्यामुळे हा विरोध होतोय का असं नाहीये असं नाहीये ऐकून घ्या व्यक्ती म्हणून तर नाहीच आहे प्रवृत्ती आहे ती ही कार्यालयाला म्हणली ती पण प्रवृत्तीच होती चुकीच आहे सगळं आम्ही कधी जीवनात गेले नाही झालं काँग्रेसचा इतकं विरोध केला कधी काँग्रेसचा आम्ही काँग्रेसच्या कार्यालयाला कधी लाचा मारले नाही कधी कधी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला लाचा मारली नाही जे जे ज्या पक्षाचं बळ नाही आहे काही हे आपले कम्युनिस्ट कधी त्यांच्या कार्यालयाकडे गेलो नाही आम्ही आम्ही कार्य कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे काय तो बिचारा कार्यकर्ता आहे तो संघटनेशी प्रामाणिक आहे त्यांचे विचार त्या पक्षाचे मिळतात म्हणून काय दुश्मन थोडी आपण एक वेळा द्वेष थोडी करायला पाहिजे आपण आणि ते अगोदरही दोन वेळा उभे राहिलेले होते दुसऱ्या पक्षाच्या तिकीटावरती ते काही निवडून आले नाहीये ते आले भारतीय जनता पक्षाच्याच तिकीटावरती भारतीय जनता पक्षामुळेच ते आलेले त्यांचे मत पाहिले किती शंभर शंभर मत पडलेले बघ शंभर एकशे अकरा एकशे बारा पण असा विषय आहे मी काय म्हणतो अनधिकृत बॅट्समॅनचा पण विषय असा आहे की आयुक्त डायनी साहेबांनी कापडणी साहेब असताना सुद्धा बॅट्समॅन पूर्वी नोटीस दिलेली आहे आता परत काय काय नोटीस दिली गेली म्हणून सांगण्यावरून दिली पार्किंगची जी समस्या आहे ती समस्या ती सुटायला हवी का बरोबर सोडा तुम्ही काय तुम्ही जी कारवाई दांगे साहेब कापडणीस साहेबांनी नोटिसा घेऊन त्याचे सुनावणे होऊन जी प्रोसिजर ऑलरेडी पूर्वी झालेली आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे परत नोटिस पाठवून त्यांच्याकडून काय तरी साध्य करून घ्यावं लागेल माझ्या मुद्दा येणार बोल परत कोणीचा कस काय दिली जाईल तुम्हाला एकदा नोटीस दिल्यावरती सर होय तुम्ही हा प्रश्न नगर सचिव सॉरी नगरसेवा अधिकारी विचारू शकता त्या पदात तुम्ही त्या वेळी विचारले होते मी बोललो ना मी बोललो जबाबदार मी बोललो उपस्थित मी स्वतः बोललो कारण ते लोक जेव्हा मागी महापौर असताना त्याच्या आधी नोटिसा दिल्या गेल्या होत्या त्याच्या पूर्वीच्या महापौरांनी ते लोक जेव्हा शहराचे आमदार साहेब आणि मामी यांच्याकडे आले होते महापौर तेव्हा मी त्याच्या सगळा अभ्यास केला होता त्यांना नोटीस दिला होता म्हणून ते आले होते त्याच्या पूर्वी मग एकाही विषयाला नोटीस पाठवलं परत नोटीस पाठवून त्याचा उद्देश काय घाट काय त्या विषयाचा हेच आपण म्हणणं होतं तिथे सभागृहात उपमहापौरच्या वेळेस थोडी पाणी झाली असं म्हटलं तुम्ही काल पण आरोप केला तुम्ही थोडी पाणी केली वगैरे कितीची झाली तुम्हाला काही माहिती मिळाली असेल नाही मी त्या ठिकाणी उपस्थित होतो नाही थोडी पाणी झाली थोड्या पाणी सांगितलं विषय तुमच्या लक्षात नाही आला का मुद्दा एक वेळा नोटीस दिलेल्या असताना परत का नोटीस दिला कारवाई करा ना कारवाई करा म्हणजे निष्पक्षपातीपणे कारवाई पुढची कारवाई कारवाई म्हणजे निष्पक्षपाती कारवाई आणि जर काही कारवाई झाली म्हणजे समजून जा आपण तेवढं समजणार आहे थोडी पाणी झाली 100% जर काही थांबील तर थोडी पाणी झाली कारवील तर कारवी आता समजेल आपल्याला काय तुम्ही आम्ही इथं आहे समजेल ना आपल्याला घटनेचा जर आपण विचार केला कालच्या घटनेचा जर विचार केला तर
कोण करत कोण टोटल ज्याला करते तेवढा घेणार तुम्ही तुमची बाजू मांडताय त्यांची बाजू मांडताय पण एकंदरीत कालच्या घटनेमधून जळगावच्या लोकांमध्ये नगरसेवकांबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार झालेली आहे ही प्रतिमा एक विकास दिसत आहे आपल्या शहरामध्ये कसं आहे निवेदा आता विकास कामाचे विषय आम्ही एका मिनिटात मंजूर करून टाकले ते रस्ते होणार आहेत आता आम्ही त्याच्यावरती काही येईल का आता तो विषय थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला रस्त्यांचा विषय त्यांनी केला कुलभूषण पाटलांनी केला त्याला ह्या सगळ्या लोकांनी मदत केली हे चुकीची नाही का बाकीच्या वाड्यात काम नाही व्हायला पाहिजे का मला हेच म्हणायचं की या तुम्ही तुमची बाजू म्हणताय ते त्यांची बाजू म्हणतात बरोबर तुमचं म्हणणं तुमच्या मार्फत जायला पाहिजे ना तुमच्या मार्फत जायला पाहिजे की आम्ही जो मानलेला क्षेत्र रस्त्यांचा विषय होता त्यांनी रस्त्यांचा विषय त्यांनी थांबवला हे कोण एखादा आम्ही जायचं 5 लाख रुपयांकडे हे माध्यमातूनच जाईल ना तुमच्या माध्यमातून जाईल विषय जो होता तो त्यांचा वाट प्लस आणखी 5 मार्ड घ्या त्या रस्त्यांचे काम तुम्ही टेंडर का हा विषय होता एकदा तो म्हणजे ते आवडतीचे आहे का बाकीचे ताकणीचे आहे का जसं तुम्ही म्हणताय की पत्रकारांचं माध्यम जनतेपर्यंत जायला पाहिजे तसं जनतेच्या पण अपेक्षा आहे की तुम्ही भांडण्याच्या विधात लोकांचं काम करा ही लोकांची अपेक्षा आहे भांडला तर लोकांच्याच कामासाठी वाढले ना नेवे साहेब भारतीय जनता पार्टीचं बहुमत असताना सुद्धा आम्ही सर्व विषय मंजूर केले विकासाचे मग त्याच्यात आम्ही पाहिलं नाही की विरोधक कोणी बंड करत कोणी ही भूमिका गेली पाहिजे ना की भारतीय जनता पार्टीचं बहुमत असताना विकासाच्या लोकांसाठी भांडण केला जनतेसाठी लोकांसाठी रस्त्यांसाठीच केलं ना हे 5 वार्ड म्हणजे काय 2 लाख लोक कमीत कमी मतदार संख्या कमी पण जनसंख्या जास्त आहे तिथं लोकसंख्या जास्त आहे ना कमीत कमी 40,000 लोक राहतात प्रत्येक वार्डामध्ये 2 लाखांचा विषय 2 लाख लोकांचा विषय ना हे 5 वार्ड म्हणजे लावली लावली त्यांची बाजू लावली मोठा विषय वेगळा केला तो काय केला सगळ्यांनी लिहिला छोटा की शिवसेना भाजप किंवा सर्व नगर सेवकांसाठी एकत्र झाले ही जर हेडलाईन झाली असती तर जनतेचा बघत जनतेच्या मनात धन्यवाद।